रशिया युक्रेन युद्धात आज काय घडलं आणि आता काय घडतंय? रशियन सैन्याचा 64 किलोमीटरचा ताफा कीवच्या दिशेनं आगेकूच करतोय. रशिया मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. रशियाकडून युक्रेनवर व्हॅक्युम बॉम्बनं हल्ला झालाय. व्हॅक्युम बॉम्बचा वापर म्हणजे जिनिव्हा कराराचं उल्लंघन. त्यामुळे अमेरिकेकडून रशियानं कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप होतोय. तर तिकडे रशिया हा दहशतवादी देश आहे असा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलाय. रशियानं 5व्या दिवशी 56 रॉकेट आणि 113 क्रूज क्षेपणास्त्र डागले असाही आरोप झेलेन्स्की यांनी केलाय. रशियाच्या हल्ल्यातच 16 विद्यार्थी दगावलेत. रशियाच्या हल्ल्यातच भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा याचा मृत्यू झालाय. आम्ही आमच्या जमिनीसाठी, स्वातंत्र्यासाठी लढतोय आणि लढत राहणार असंही झेलेन्स्की यांनी बोलून दाखवलंय. युरोपियन संघाच्या सभेतील भाषणात झेलेन्स्की यांनी रशियावर हल्लाबोल केला. त्यानंतर युरोपियन संघातील सदस्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत झेलेन्स्कींच्या भूमिकेचं समर्थन केलं. युरोपियन युनियननं युक्रेनच्या युरोपियन संघाच्या सदस्यत्वाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.